जानकारी के अनुसार लक्कड़गंज परिसर में प्लॉट नंबर 46 श्यामधाम अपार्टमेंट के बाजू में गरोबा मैदान में एंड्रॉइड फार्माक्यूटिकल कंपनी जो कि जरीपटका निवासी कोकरेजा की बताई जाती है। प्लॉट नंबर 110 111 भगवती अपार्टमेंट, प्लॉट नंबर 102 मुरलीनंद नगर निवासी दिनेश राधेश्याम अग्रवाल कंपनी बतौर मैनेजर कार्यरत है। उन्होंने चोरी की घटना की शिकायत लक्कड़गंज पुलिस में की। शिकायत में कहा कि सांसर निवासी आरोपी सुरेंद्र गजभिये, जुने मंगलवाड़ी निवासी पवन शर्मा, वाड़ी निवासी प्रवीण कापसे तथा नंदनवन निवासी नयन शिनूरकर सभी कंपनी में काम करते हैं। गरोबा मैदानमध्ये एक अँड्रॉइड फार्माक्यूटिकल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून दवाई बनवण्याची कंपनी आहे। मालक आहे त्यांचे संजय कुकरेजा। त्यांच्या इथे एक दिनेश अग्रवाल म्हणून मॅनेजर आहेत जे ते इथलं कारभार पाहतात। तर 9 तारखेला त्यांना माहिती मिळाली, त्यांचे जे पॅकेजिंग डायरेक्टर आहेत लेडीज त्यांनी माहिती दिली की जवळपास 150 किलो जो प्लॅस्टिकच्या बॉटल बनवण्याचा रॉ मटेरियल जो असतो प्लॅस्टिक दाणा तो कमी मिळून राहिलेला आहे। त्यामुळे मग जे फिर्यादी आहे आपले दिनेश अग्रवाल त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये लागलेले CCTV फुटेज चेक केले। तर फुटेजमध्ये त्यांचं असं लक्षात आलं की त्यांच्या इथे काम करणारे, त्यांचं नाव तुम्हाला सांगते मी, पवन शर्मा, प्रवीण कापसे, नयन चिनूरकर आणि सुरेंद्र गजभिये असे 4 कर्मचाऱ्यांनी त्यांच्या इथे जो रॉ मटेरियल होता तो जवळपास 1500 किलोचा गा पोत्यांमध्ये पॅक केला आणि दिवाळीच्या म्हणजे भिंतीच्या पाठीपाक टाकला आणि एका कारमध्ये घेऊन ते पडून गेलेले आहे बघून। त्याप्रमाणे त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आमच्याकडे आणि तसं आपल्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे। तर त्यामध्ये जवळपास 1,10,000 त्यांचा माल चोरीला गेलेला आहे आणि आरोपींपैकी 2 आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि 2 आरोपींचा तपास सुरू आहे। सभी ने मिलकर कंपनी प्लास्टिक बॉटल तैयार करने के लिए लगने वाला 1500 किलो जिसकी कीमत 1,10,000 रुपए बताई जाती है, इसे 20 से 25 बोरी में भरकर सफेद रंग की ओमनी गाड़ी में लाद कर चोरी किया है। शिकायत पर पुलिस ने आरोपी के खिलाफ भानवी की धारा 381-34 के तहत मामला दर्ज किया। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, NBCN न्यूज नागपुर।